अर्थव्यवस्थेचे 12 वाजले होते, ज्यावेळेस अर्थव्यवस्थेचे 12 वाजले होते, ज्यावेळेस इथल्या खेळांचे 12 वाजले होते, त्यावेळेस 12/12 या तारखेला बारामती या ठिकाणी जन्म घेऊन तुमच्या माझ्या कपाळावरचं 12 कोडवं सोडून तुमच्या माझ्या हृदयामध्ये तुमच्या माझ्या हृदयामध्ये घड्याळाचा विकास बसून ज्या घड्याळातील काट्याप्रमाणे तुमचं माझं जीवन गतिमान करणारे ज्या माणसानं मातीवरती प्रेम केलं, ज्या माणसानं मातेवरती प्रेम केलं आणि ज्या माणसानं आपल्या माणसांवरतीही प्रेम केलं, स्थायी यश मिळवण्याच्या मोहिमेचा आरंभ म्हणून अनपेक्षित धक्क्याला अर्थ असतो आणि तो धक्का देऊन थक्क करणारे भानावर येण्यापूर्वी स्थिर राजकीय विजय मिळवण्याचं हे यशवंतरावच्या मनांच्या विचारांच्या वारस जाणणारे ज्या माणसाच्या मनगटामध्ये पोलादी शक्ती होती असे नभूतो नभविष्य असे जाणता राजा लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब एक रणधुंजा नेत आहेत. नमस्कार, मी रिंको शोकसांगे SYBCET ची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडते शरदचंद्रजी पवार साहेब एक रणधुंजा नेता. शरदचंद्रजी पवार साहेबांकडे असणारे 3 गुण म्हणजे तेजस्वी, तपस्वी आणि तत्परता हे पवार साहेबांकडे असणारे 3 गुण आहेत. वयाच्या अवघ्या 80 वर्षी सर्व तरुणांसाठी एक आदर्श असा तरुण नेता म्हणून पवार साहेबांकडे आज बघितलं जातं. आज विचार करायला गेलं तर 2019 विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस काही नेते शरदचंद्र पवार साहेबांना सोडून जात होते तेव्हा हा 80 वर्षाचा योद्धा भर पावसात उभा होता. सह्याद्रीतला पाऊस आणि पावसातला सह्याद्री म्हणून हा नेता साताऱ्याच्या सभेमध्ये उभे होता. साक्षात वरुण राजा सुद्धा या दांतराजाच्या सभेला उपस्थित होता आणि म्हणूनच संपूर्ण देशातील शरदचंद्रजी पवार साहेब नव्हे शरदचंद्रजी पवार साहेब किंवा हा 80 वर्षाचा योद्धा एक ताकद सगळ्यांना वाटू लागते आणि ही ताकद प्रत्येक तरुणामध्ये निर्माण करण्याचं धाडस फक्त आणि फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांमध्येच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण पहिल्यांदा मिळून देणार आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना पहिल्यांदा राबवणार आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी पहिल्यांदा राबवणार आहे. भारतीय सैन्यांमध्ये महिलांना अधिकारी होण्याची पहिल्यांदा संधी निर्माण करून देणारे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी, इथल्या सर्वसामान्य बळीराजासाठी ज्या माणसाला वेद वाचले का नाही मला माहित नाही, परंतु इथल्या सर्वसामान्य जनतेच्या, इथल्या सर्वसामान्य माणसाच्या वेदना मात्र नक्की ज्या माणसाने वाचले आहेत. आणि म्हणूनच देशातील सर्वात मोठी कर्जमाफी जिला की 70,000 कोटी रुपयांची कर्जमाफी म्हटले जातात ती कर्जमाफी माझ्या साहेबांनी केली आहे. शरदचंद्रजी पवार साहेब ज्या ज्या क्षेत्रात गेले त्या क्षेत्राचं त्यांनी सोनं करून टाकलं. पवार साहेब क्रीडा क्षेत्रात गेले क्रीडा क्षेत्राचं सोनं केलं. पवार साहेब कृषी क्षेत्रामध्ये गेले कृषीचं चित्र केलं. पवार साहेब कुस्तीमध्ये गेले कुस्तीचं सोनं केलं. माणसानं सोन्यासारखं असावं असं सर्वजण म्हणतात, पण मी म्हणते माणसानं शरदचंद्रजी पवार साहेब नावाच्या परिसासारखं असावं. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद.